आरटीओच्या एका अधिकाऱ्यास प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्याकडनं काळं फासण्यात आलंय. हा प्रकार वल्लभनगर येथे घडलाय. मोटार वाहन निरीक्षक सिद्धराम पांढरे असं काळं फासण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. परवाना देण्यासाठी पांढरे हे पैसे घेत असल्याचा आरोप करत त्यांनी हे पैसे जमा करण्यासाठी एक माणूस नेमलेला असल्याचा आरोप प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय. वाहन चालकाची वाहन चालवण्याची चाचणी घेत असताना अचानक प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आले आणि वाहनात बसलेले मोटार वाहन निरीक्षक सिद्धिराम पांढरे यांना कार्यकर्त्यांनी काळे फासले. काळे फासताच पांढरे हे वाहनाच्या बाहेर येऊन कार्यकर्त्यांच्या गराड्यातून ते निघून गेले. आरटीओचे मुख्याधिकारी आनंद पाटील यांच्याकडे वारंवार तक्रार करून ही दखल घेतली नसल्याचं प्रहार संघटनेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज पुन्हा कार्यकर्ते आरटीओत घुसले आणि तेथील अधिकारी सिद्धिराम यांना काळे फासले. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.